रावण व कुंभकर्ण हे पूर्वजन्मात कोण होते? भागवत पुराणात असं सांगितलंय की रावण व कुंभकर्ण हे पूर्वजन्मात वैकुंठ ह्या भागात म्हणजे विष्णूंच्या नगरात द्वारपाल किंवा रक्षक म्हणून होते. त्यावेळी त्यांचं नाव जय व विजय असं होतं. या द्वारपालांनी सनत कुमार नावाच्या तरुण पण विद्वान अशा भिक्षुकाला आत सोडलं नाही. सनत कुमार अतिशय चिडला व त्यांनी जय विजयांना शाप दिला व वैकुंठातून हकलून दिलं, त्यांना पृथ्वीवर पाठवलं. या सनत कुमारांनी त्यांना दोन पर्याय दिले ज्यातून ते पृथ्वीवर कसं यायचं हे ठरवू शकत होते. एक म्हणजे त्यांनी सामान्य माणूस आणि विष्णू भक्त म्हणून 7 वेळा जन्म घ्यायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे 2-3 वेळा विष्णूंचे शत्रू पण शक्तिमान म्हणून जन्म घ्यायचा. या जय विजयांनी दुसरा पर्याय निवडला. त्रेतायुगात भगवान विष्णूंचे शक्तिमान शत्रू म्हणून रावण व कुंभकर्ण या नावांनी त्यांनी जन्म घेतला. शापामुळे पहिल्या जन्मात जय विजय हे सत्ययुगात हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकक्ष या नावाने ते प्रचंड ताकदवान राक्षस म्हणून जन्माला आले आणि भगवान विष्णूंच्या वराह व नरसिंह या अवतारांकडून मारले गेले. आणि तिसऱ्या वेळी हे जय विजय दंतवक्र आणि शिशुपाल या नावांनी द्वापार युगात जन्माला आले आणि श्रीकृष्ण यांच्याकडून ते पराभूत झाले व त्यांचा वध झाला. अशाच अजून मनोरंजक गोष्टी ऐकायच्या असतील तर आमचे चॅनल सेव्ह एंडेंजर्ड स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा.